ओबीसी आरक्षण पर सर्वोच्च न्यायालय के निकाल के बाद वर्धा जिले हिंगन घाट में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की ओर से राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस अतुल देशकर मंदिले की उपस्थिति में जल्लोष किया गया। ओबीसी आरक्षण पर सर्वोच्च न्यायालय के निकाल के बाद वर्धा जिले के हिंगन घाट में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की ओर से राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस अतुल मंदिले इनकी उपस्थिति में जल्लोष मनाया गया। छगन भुजबल इनके पुढ़ाकार से राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के प्रयासों को सफलता मिली है। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस अतुल मंदिले ने पटाखों की आतिशबाजी कर ढोल ताशों के साथ मिठाई बांटकर इस निर्णय का स्वागत किया। वर्धा जिले के हिंगन घाट शहर में राष्ट्रवादी चौक में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के कार्यकर्ताओं ने जल्लोष मनाया। जो आज ओबीसी बद्दल निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आनंदाचं सर्वीकडे वातावरण तयार झालेलं आहे। आम्ही त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो। महाविकास आघाडीने ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले होते आणि त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते छगनजी भुजबळ वारंवार हे ओबीसी आरक्षण टिकून राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील होते आणि आज त्याच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे। म्हणून आम्ही आज सर्व ओबीसी बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचं आणि खुशीचं वातावरण तयार झालेलं आहे। म्हणून आज ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि फटाक्याच्या आवाजामध्ये आज सर्वजणांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर आज सर्वीकडे वातावरण आनंदी झालेलं आहे।